आज आपण बिनअस्तरचा बटवा प्रकार दोन बघणार आहोत। हा अतिशय कमी शिवणीतनं अतिशय सोपा सहज सुंदर असा बटवा आपण तयार करणार आहोत। हा बटवा बनवताना मी 3 कप्पे दिलेले आहेत, 1, 2, 3। जनरली बटवा हा सलग एका कप्प्यांचा असतो, पण या ठिकाणी मी 3 कप्पे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या स्त्रियांना शिवणकामाची आवड आहे परंतु त्यांना शिवणकामाचा आत्मविश्वास कमी आहे, त्यांनी जर अशा छोट्या छोट्या वस्तू जर बनवल्या आणि त्यांनी जर प्रयत्न केला तर पुढे त्यांना अतिशय छानशा वस्तू त्या बनवू शकतील। तर मी अतिशय घरातल्याच वस्तूंपासून टाकाऊपासून टिकाऊ आणि कमी वेळेत होणाऱ्या, कमी खर्चात होणाऱ्या, सहज होणाऱ्या, हाताने शिवल्या जाणाऱ्या अशाच वस्तू तुम्हाला या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण हा याच्यापुढे अजून बटव्याचे विविध प्रकार पाहणार आहोत। तर आपण बिनअस्तरचा हा सोपा सहज सुंदर होणारा बटवा आपण आता तयार करूया। हा बटवा बनवण्यासाठी आपल्याला एक कॉटनचा कपडा लागणार आहे। नंतर साधारणपणे काही माप असं घेतलेलं नाही आहे, पण असं साधारणपणे गोल असे 2 तुकडे घेतलेले आहेत मॅचिंग, आणि लेस 17 इंचाची साधारणपणे ही लेस आहे। आणि असा एक कॉटनचा कपडा, ही एक ओढणी आहे, लहान मुलींचे पंजाबी ड्रेस असतात त्याच्या अशा कॉटनच्या ओढण्या येतात, त्या आपण जवळपास फेकून देतो। त्या ओढणीचा वापर मी या ठिकाणी बटव्याला कप्पे बनवण्यासाठी करणार आहे। तर सर्वप्रथम आपण आता याचं माप बघूया। याची लांबी आहे 17 इंच आणि रुंदी आहे 7 इंच। आता हा जो कपडा आहे याच्या दोन्ही बाजूला आपण साधारणपणे 3-3 अडीच इंचाचं माप घेऊ, 2.5 इंचाचं माप घेणार आहोत दोन्ही बाजूला। 2.5 इंच या बाजूला आपण 2.5 इंच अशी खूण आपण करून घेणार आहोत। आणि एक छोटा फोल्ड करायचा, एक छोटा फोल्ड केल्यानंतर या 2.5 इंचापर्यंत ही जी 2.5 इंचाची रेष आहे खूण केलेली, या इंचापर्यंत, या 2.5 इंचापर्यंत आपल्याला इथे एक फोल्ड करायचा आहे। आपण या ठिकाणी टासण्या लावून घेऊ, किंवा तुम्ही जर इस्त्री फिरवून घेतली तरी चालेल। अशा प्रकारे उलट बाजू वर आहे, सीधी बाजू खाली आहे, सुलट बाजू, आणि अशा प्रकारे आपण 2.5 इंचावर खूण करून घेतल्यानंतर 2 टासण्या लावून घेतलेल्या आहे। इथेही आपण तसंच करणार आहोत, एक छोटासा फोल्ड आधी करून घ्यायचा आणि नंतर दुसरा फोल्ड ज्या ठिकाणी आपण खूण केली आहे तो तिथपर्यंत आपण हा दुसरा फोल्ड दुमडून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी सुद्धा आपण टासण्या लावून घेणार आहोत। जेणेकरून ते आपण जेव्हा शिवणकाम करू तेव्हा ते हलणार नाही। अशा प्रकारे मी फोल्ड करून टासण्या लावून घेतलेल्या आहेत। आता या बटव्याला आपल्याला मध्ये कप्पे करायचे आहेत, त्यासाठी मी हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे। आणि साधारणपणे या बटव्या, हा जो बटव्याचा आकार तयार झालेला आहे, उंची तयार झालेली आहे, याच्यापेक्षा थोडी कमी, थोडी कमी। आता या ओढणीला पिको आधीच केलेला आहे, त्याच्यामुळे आता मला वाढायची गरज नाही, इथून फोल्ड करण्याची गरज नाही। पण जर तुमचा कपडा जर असा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे फोल्ड देऊन वरचे, वरचा जो भाग आहे तो आपल्याला दुमडून घ्यावा लागणार आहे, असा फोल्ड करून दुमडून घ्यावा लागणार आहे। पण मला या ठिकाणी दोन्ही ठिकाणी इंटरलॉक असल्यामुळे त्याची काही गरज नाही, वरच्याच दिशेने तुम्हाला दुमडून घ्यावा लागेल, खालच्या दिशेने तो शिवणीमध्ये आपण कवर करून घेणार आहोत त्याला, पण वरच्या दिशेने तुम्हाला तो दुमडून घ्यावा लागेल। उंचीच्या साधारणपणे थोडा कमी अशा प्रकारे आपण हा कपडा कापून घ्यायचा आहे। एवढ्याच मापाचा दुसरा तुकडा आपण या ओढणीमधून कापून घेऊ। असे जे बारीक बारीक कपडे असतात त्याचा आपल्याला अस्तर म्हणून किंवा अशा ठिकाणी मधल्या साईडला बॅगला किंवा बटव्यांना मधल्या साईडना कप्पे करण्यासाठी अशा कपड्यांचा आपल्याला वापर करता येतो। चला तर आता आपण पुढची क्रिया करू। या अशा प्रकारे आपण इथे पिना लावून घेतलेल्या आहेत आणि तो कपडा आता आपण सुलट बाजू
समोर आणि उलट बाजू खाली आणि या ठिकाणी अशी दुमडून घ्यायचे बरोबर. हे दोन्ही टोकं एकमेकांना जुळवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दुमडून घ्यायचं. आणि हे जे आपण दोन तुकडे घेतलेले होते ते आपल्याला बटव्यामध्ये छोटे छोटे दोन कप्पे तयार करायचे आहेत. ते अशा प्रकारे इथे वरच्या दिशेला एक आणि खालच्या दिशेला एक अशा प्रकारे मी या ठिकाणी ठेवून घेणार आहे. म्हणजेच आपल्याला त्या बटव्याला कप्पे तयार होतील. या हिशोबाने मी एक सलग कप्पा न करता छोटे छोटे तीन कप्पे आपले तयार होणार आहेत मध्ये. या हिशोबाने मी ते ठेवून घेतलेले आहेत. आणि आता आपण दुमडलेला भाग सोडून द्यायचा आहे. त्याच्या खालून थोडं अंतर सोडून आपल्याला पूर्ण अशा प्रकारे तिन्ही बाजूला शिवण मारून घ्यायची. इथून आपल्याला हा वरचा भाग आपल्याला शिवण मारायची नाही आहे. चला तर मग आता आपण इथून शिवण मारून घेणार आहोत. आपल्याकडे जे जुने छोटे बारीक बारीक जे कपडे पडलेले असतात त्यांचा वापर साधारणपणे आपण काही करत नाही. त्याच्यातनं या छोट्या छोट्या वस्तू आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी जवळपास जुन्या कपड्यांपासून किंवा टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ अशा प्रकारे काहीतरी बनवण्याचा प्रयत्न प्रत्येकवेळी केलेलाच आहे. हा जो मधला भाग आहे खालच्या बाजूचा हा तर आपला पॅकिंगचाच भाग आहे. आपण दुमडलेला आहे पण हे जे आपण दोन कप्पे करण्यासाठी हे जे दोन लाल कपडे आपण घेतलेले आहे त्यांचेच हे भाग सुटे आहेत. आणि बाकी जो हा मधला भाग ह्या कपड्याचा जो भाग आहे तो तर सलगच आहे. परंतु आपण कप्पे करण्यासाठी हे दोन तुकडे तिथे टाकलेले आहे आणि ते जास्तीचा तुकडा आपण जास्तीचा जो भाग आहे तो आपण कापून टाकायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला शिवण मारताना सगळे पदर शिवणीत यायला पाहिजे हे आपण बघायचे. तीनही बाजूने मी शिवण करून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्या पिना लावलेल्या होत्या त्या पिना आपण काढून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूच्या पिना काढून घ्यायच्या आहेत आणि हे पदर मोकळे करून घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला खडूच्या रेषा आहेतच. नंतर पुन्हा आपल्याला ते फोल्ड करायचे. आता या ठिकाणी आपण खालचा पदर मोकळा सोडून द्यायचा आहे. एकच पदर घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. फक्त वरचा पदर आणि तो सलग असा इथपर्यंत फोल्ड करून घ्यायचा आहे खालीपर्यंत. आणि नंतर अशा प्रकारे मशीनला कपडा लावून आपण त्या ठिकाणी पूर्णपणे अशी गोलाकार शिवण करून घेणार आहोत. इथपर्यंत शिवण केल्यानंतर ज्या ठिकाणी हा जॉईंट आहे त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे खालचा पदर मशीनच्या दाबखाली नको यायला हवा आणि अशा प्रकारे इथे आडवं करून पुन्हा ही बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायची. शिवण नीट दिसावी यासाठी मी कॉन्ट्रास्ट दोरा वापरलेला आहे. अशा प्रकारे मी पूर्ण अशी गोलाकार शिवण करून घेतलेली आहे. तसंच आपण आता दुसऱ्या बाजूलाही करून घेणार आहोत. हा एक पदर खालचा पदर मोकळा सोडला आहे आणि या ठिकाणी असा एक फोल्ड करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला मी अशी शिवण करून घेतलेली आहे पूर्णपणे अशी गोल दोन्ही बाजूने. हे बघा. आणि आता आपण ज्या ठिकाणी खडूच्या खुणा केलेल्या होत्या आणि सुरुवातीला आपण फोल्ड केलेलं होतं त्याच प्रमाणामध्ये आपण पुन्हा फोल्ड करून त्या ठिकाणी आपल्याला आडवी शिवण करायची आहे. म्हणजे आपण त्यातून लेसमध्ये टाकू शकू. अशा प्रकारे पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि
या ठिकाणी आपल्याला सरळ शिवण मारून घ्यायची. वरच्या पदराला आपण शिवण केली आहे, आता आपण खालच्या पदरालाही तशाच प्रकारे शिवण करून घेणार आहोत. छोटा फोल्ड आणि नंतर 2.5 इंचावर केलेला फोल्ड. आपले खडूच्या रेषा आपल्याला तिथे आहेतच, त्या मापानेच आपण पुन्हा फोल्ड करून घ्यायचे. अशी मी दोन्ही ठिकाणी 2.5 इंचावर शिवण करून घेतलेली आहे. कॉन्ट्रास्ट दोरामुळे ते आपल्याला बरोबर दिसत आहे. आणि आता आपण हा बटवा उलटसुलट करून घेणार आहोत. बरोबर आपण ते टोकं बरोबर काढून घ्यायची आहेत. अशा प्रकारे मी तो सुलट करून घेतलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये नाडी ओवून घेणार आहोत. आता ही सलग नाडी आहे, मी कापलेली नाही आहे. आपण आता ती निंबीमध्ये 15 ते 17 इंचापर्यंत सरासरी आपण नाडी घेणार आहोत. तिच्या आधी आपण 2 तुकडे समान करून घ्यायचे. नाडीला या ठिकाणी आपण टासणीमध्ये ओवून घेतलं आणि एका बाजूने आपण ही नाडी ओवून घेणार आहोत. आणि इकडनं ओल्यानंतर आपण इकडनं ही नाडी बाहेर काढणार आहोत. पूर्ण गोलाकार दोन्ही बाजूने ती नाडी ओवून घ्यायची. अशा प्रकारे आता ही नाडी आपण इकडनं ही नाडी घातली होती, आता इकडनं ही लेस आता आपण इकडनं घालणार आहोत. त्याच्या विरुद्ध बाजूने घालायची. इथून बाहेर निघाल्यानंतर आपण या बाजूने तिला आता ओवून घेणार आहोत. आता आपण या बटव्याला गोंडा लावून घेणार आहोत. लेसचे दोन्ही टोकं असे एकत्र आणायचे आहेत आणि ते सुई दोऱ्याने पहिल्यांदा आपण एकत्र अशा प्रकारे शिवून घेणार आहोत. अशा प्रकारे ते एकत्र शिवून घ्यायचे आहेत. नंतर हे जे आपण गोल कापलेले होते, दोन गोल, हे गोल घ्यायचे उलट बाजूवर, सुलट बाजू खाली. उलट बाजू वर घेऊन याच्या पूर्ण कडेला आपल्याला अशा प्रकारे गोलाकार शिवण करून घ्यायचे. पूर्ण अशी गोलाकार हाताने शिवण करून घ्यायची.
अशा प्रकारे मी पूर्ण गोलाकार शिवण करून घेतलेली आहे आणि हा दोरा ओढल्यानंतर असं वाटीसारखा आकार इथे तयार झालेला आहे. या वाटीसारख्या आकारामध्ये आपण स्पंजचा तुकडा टाकून घेणार आहोत आणि हे जे आपण दोन्ही टोकं एकत्र शिवण करून घेतले हेही आपण त्या ठिकाणी मध्ये खालच्या बाजूने चिमटीने धरून ठेवणार आहोत आणि हा दोरा आपण असा ओढून घेणार आहोत अशा प्रकारे. मध्ये ती लेस आपण अडकवलेली आहे. आता असं पोटलीसारखं तयार झालेलं आहे. आता हा जो बाजूचा भाग आहे हा पोटलीसारखा तयार झालेला हा आपण असा वरच्या बाजूने आणून अशा प्रकारे आपण एक पुरसुंडीसारखं तयार करून घेणार आहोत आणि कपडा आणि लेस यांना एकत्रपणे आपण आता या ठिकाणी शिवण करून घेणार आहोत. चारही बाजूने आपल्याला कपडा आणि लेस एकत्र शिवण करून घ्यायची. चारही बाजूने तिला पॅकिंग करायचं आहे आपल्याला. लेसमध्ये आपल्याला सुई घालून पूर्ण तो जो गोंडा आहे तो लेसला फिट्ट बसेल या हिशोबाने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. नंतर अशा प्रकारे हे एका हातात धरून गोंड्याला अशा प्रकारे पीळ द्यायचं आहे. पीळ दिल्यानंतर एका बोटामध्ये अशा प्रकारे दोरा अडकवून इथून सुई काढून अशा प्रकारे त्याला गाठ द्यायची आणि आपण अशाच प्रकारे दुसरा गोंडा पण तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी दोन्ही गोंडे तयार करून घेतलेले आहेत आणि अतिशय सुरेख सुबक असे गोंडे तयार झालेले आहेत आणि आपला हा बटवा रेडी आहे.